लोकसभा निवडणुकीच्या आधी केंद्रातला शेवटचा या ठिकाणी अर्थसंकल्प जो आहे तो मांडला जातो आहे. आपल्यासोबत या संदर्भात बोलण्यासाठी आमदार राजन साळवी सर आहेत. राजन साळवी सर, बजेट या ठिकाणी सादर केलं जात आहे. आताच जे माहिती पुढे आलेली आहे त्याच्यानुसार नवीन करप्रणाली अशी कुठलीही या ठिकाणी पाहायला मिळत नाही. गेल्या वर्षीप्रमाणे टॅक्सचे जे स्लॅब आहेत तेच या ठिकाणी कायम ठेवण्यात आलेले पाहायला मिळतात. काय सांगाल या बजेटकडे बघून तुम्ही, तुमचं काय मत आहे? 2024 साल हे निवडणुकीचं वर्ष आहे. लोकसभेच्या निवडणुका मार्च एप्रिलमध्ये होतील, विधानसभेच्या निवडणुका ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये होतील, आणि म्हणून निवडणुकीला त्याचा फायदा झाला पाहिजे, आपल्या त्याची मतदान झालं पाहिजे या भावनेने भाजपा पक्ष आणि घटक पक्षांनी मिळून हे बजेट सादर केलेलं आहे. सर्वसामान्य कुटुंबातल्या व्यक्तीला केंद्रबिंदू धरून हे बजेट झालेलं आहे असं माझं मत आहे. अजून बजेट संपूर्ण मी ऐकलं नाही, बघितलं नाही आहे, परंतु माझ्या माहितीप्रमाणे कोकणातल्या लोकांसाठी, महाराष्ट्राच्या विकासासाठी असं मोठ्या प्रमाणावरती त्या ठिकाणी काही दिलंय असं मला वाटत नाही. परंतु निवडणुकीवरती डोळा ठेवून अनेक अशा घोषणा करतील, अनेक भलावण करतील असं मला वाटतं. परंतु जनता हुशार आहे, जनतेने मनामध्ये ठरवलेलं आहे की येणाऱ्या 2024 निवडणुकीमध्ये लोकसभा विधानसभेमध्ये भारतीय जनता पक्षाच्या घटक पक्षांना या निवडणुकीमध्ये पाडायचंच हा निर्णय मनाशी घेतलेला आहे. कॉर्पोरेट सेक्टरचा जो टॅक्स आहे तो या ठिकाणी कमी करण्यात आलेला पाहायला मिळतोय. कुठेतरी उद्योग म्हणजे उद्योग विभागा किंवा या अनुषंगानं कसं बघताय या सगळ्या मुद्द्याकडे? कसं आहे माहिती काय, उद्योग क्षेत्रामध्ये सुद्धा पुढे येण्यासाठी, त्याची रोजगार निर्मिती होण्यासाठी, रोजगारांना संधी देण्यासाठी अशा तऱ्हेचं टॅक्स आणि ह्या गोष्टी असल्या पाहिजेत. तसं काही चित्र दिसत नाही आहे. जसं बजेट मी बघितल्यानंतर त्याच्यामध्ये मी स्पष्ट तुम्हाला सांगू शकेन. उद्धव ठाकरेंचे एक शिलेदार या ठिकाणी सूर्यकांत दळवी हे भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. थोड्याच वेळात त्यांचा प्रवेश या ठिकाणी होतो आहे मुंबईमध्ये. कसं सांग काय बघता, कारण का गेले 25 वर्ष हे ते उद्धव ठाकरे गटाचे आमदार या ठिकाणी होते, शिवसेनेचे आमदार होते. सूर्यकांत दळवी हे जिल्ह्यामधलं एक ज्येष्ठ शिवसैनिक होते. वंदने शिवसेनाप्रमुखांच्या आशीर्वादाने, शिवसैनिकांमुळे आज दापोली खेड विधानसभामध्ये ते जवळजवळ 6 वेळा निवडून आले होते. पण मागच्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. पराभव झाल्यानंतर ते शिवसेनेचं त्यांनी काम थांबवलं होतं. पण आज हा मोठ्या पक्षात जायची निर्णय घेतला असेल, मला असं वाटतं त्यांच्यामागे सो काहीतरी चौकशी लावण्याचा प्रयत्न केला असेल आणि म्हणून घाबरून ते गेले असतील भाजपमध्ये असं मला वाटतंय. पण ते गेल्यामुळे कोणता परिणाम त्यांनी होणार नाही आहे. माणूस गेल्यानंतर नुकसान होतंच, पण त्या ठिकाणी उगवतं नेतृत्व. संजय कदम जे शिवसेनेमध्ये होते, शिवसेने माध्यमातून संघटना चांगली मानली, राष्ट्रवादीमध्ये गेले, आमदार झाले, परत ते शिवसेनेमध्ये आलेले आहेत आणि भुरळ येणाऱ्या निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा दापोली खेड मंडंग मतदारसंघावरती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या माध्यमातून संजय कदम आमदार होतील हा मला विश्वास आहे. उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्याच्या आधीच सूर्यकांत दळवी यांचा भाजपमध्ये प्रवेश होतोय, काय वाटतं? काही फरक पडत नाही. कोकणामध्ये अनेक लोक गेले, नारायण राणे गेले, एकनाथ शिंदे गेले, अनेक त्यांच्या सोबत मंडळी गेले, पण कोकणातला शिवसेनेचा बालेकिल्ला हा अभेद राहिलेला आहे. कोणी गेला तरी कोकणाचा परिणाम होणार नाही असं ठाम मत आहे. येणाऱ्या लोकसभा विधानसभा जिल्हा परिषद पंचायत समिती ग्रामपंचायत नगरपालिका निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्याचा झेंडा तुम्हाला फडकलेला दिसेल. सूर्यकांत दळवी जरी भाजपमध्ये गेले तरी त्याचा परिणाम हा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या सेनेवरती कुठल्याही प्रकारे होणार नाही असं स्पष्ट मत या ठिकाणी आमदार राजन साळवी यांनी मांडलेलं पाहायला मिळतंय. कॅमेरामन समित गजनेसह मी मनोज देले, TV9 मराठी, रत्नागिरी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.